गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण इश्यू ऑफ शेअर्स या टॉपिकमधील इलस्ट्रेशन नंबर 3 हे आज आपण सॉल्व करणार आहोत। तर हा जो प्रॉब्लेम आहे किंवा इलस्ट्रेशन जे आहे, तर याची समरी जी आहे ती मी ऑलरेडी इथं घेतलेली आहे। तर यामध्ये इश्यू ऑफ शेअर्स ॲट अ प्रीमियम, यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे तर याची समरी या पद्धतीने इथं घेतलेली आहे। इश्यूड 5000 शेअर्स आहेत, रिसिव्ड ॲप्लिकेशन 5000 शेअर्स एक्सेस नील, आणि जे कॉलचे जे रेट आहेत ऑन ॲप्लिकेशन ₹1, ऑन अलॉटमेंट ₹6, इन्क्लुडिंग प्रीमियम ₹4, ऑन फर्स्ट कॉल ₹3, ऑन फायनल कॉल ₹4। तर बॉम्बे लिमिटेड इश्यूड 5000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 इच ॲट ए प्रीमियम ऑफ ₹4 पर शेअर। द मनी इज पेएबल ॲज ऑन ॲप्लिकेशन ₹1, ऑन अलॉटमेंट ₹6, ऑन फर्स्ट कॉल ₹3, ऑन फायनल कॉल ₹4। तर याचं सोल्युशन जे आहे, तर याचा फॉर्मॅट मी ऑलरेडी इथं तयार केलेला आहे। जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बॉम्बे लिमिटेड, डेट पर्टिक्युलर, लेजर फोलिओ नंबर, अमाऊंट डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट्स। तर यामध्ये डेट्स आपणाला या उदाहरणामध्ये दिलेले नाही आहेत। तर पहिली एंट्री, तर ॲप्लिकेशन मनी प्राप्त झालेले आहेत। तर रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी 5000, ॲप्लिकेशनचं रेट आहे ₹1, 5000 × 1, 5000 रिसिव्ड फॉर ॲप्लिकेशन मनी, याची एंट्री केली जाईल। बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट। तर यामध्ये याची जी अमाऊंट आहे एकूण 5000 रुपये अमाऊंट येईल त्याची, डेबिट अमाऊंट, त्याचबरोबर क्रेडिट अमाऊंटसुद्धा इथं येईल 5000 रुपये। तर कोणती एंट्री केल्यानंतर आपण त्या एंट्रीचं नॅरेशन लिहित असतो, तर नॅरेशन हे मे बी तुम्ही सविस्तर लिहू शकता किंवा शॉर्टमध्ये लिहू शकता। तर याचं नॅरेशन आपण लिहूया, बीइंग रिसिव्ड ॲप्लिकेशन मनी, ॲप्लिकेशन मनी फॉर 5000 शेअर्स ऑफ ₹1 इच। या प्रकारे या एंट्रीचं आपण नॅरेशन लिहिलेलं आहे। तर 5000 ॲप्लिकेशन्स इथं प्राप्त झालेले आहेत, ॲप्लिकेशनचा दर आहे ₹1, 5000 × 1 याप्रमाणे इथं अमाऊंट घेतलेली आहे 5000 रुपये। यानंतर आता सेकंड एंट्री जी केली जाईल, जे ॲप्लिकेशन प्राप्त झालेले आहेत, हे ॲप्लिकेशन मे बी तुमचे एक्सेस असू शकतात किंवा ओव्हर सबस्क्रिप्शन किंवा अंडर सबस्क्रिप्शन। तर या उदाहरणामध्ये आपण समरीमध्ये पहा, 5000 आपण इथं विक्रीस काढलेले आहेत, तर रिसिव्ड ॲप्लिकेशनसुद्धा 5000च प्राप्त झालेले आहेत, म्हणजे ज्याचा अर्थ एक्सेस इथं काहीच नाही आहेत, ओव्हर पण नाही आणि अंडर पण नाही, म्हणजे जेवढे आपले आलेले आहेत ते सर्व हे कॅपिटलला ट्रान्सफर केले जातील। तर याची एंट्री केली जाईल इक्विटी शेअर, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, इक्विटी शेअर कॅपिटल अमाऊंट्स। तर या एंट्रीचं आपण नॅरेशन इथं लिहूया, बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 5000 शेअर्स ट्रान्सफर्ड टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट।
याप्रमाणे याची अमाऊंट घेतलेली आहे. तर अमाऊंट्स इथं सेम ॲज पर अबो 5000 डेबिट रुपीज, त्यानंतर क्रेडिटसुद्धा 5000. या प्रकारे दुसरी एंट्री आपण इथं केलेली आहे. ॲप्लिकेशन जे मनी प्राप्त झालेले आहेत ते सर्व कॅपिटलला ट्रान्सफर केलेले आहेत. यानंतर आता इथं एक्सेस ॲप्लिकेशन काही नसल्यामुळं आपणाला इथं अदर काही पार्ट्स इथं येणार नाही. यानंतर नेक्स्ट तिसरी जी एंट्री आहे, आता पुढचा टप्पा आहे अलॉटमेंटचा. त्याचा दर आहे रुपीज 6 इन्क्लुडिंग प्रीमियम रुपीज 4. तर यामध्ये आपणाला प्रीमियम आणि कॅपिटल हे अमाऊंट इथं सेपरेट दाखवावे लागेल 4 रुपये आणि 2 रुपयेप्रमाणे. तर याची एंट्री करूया आपण थर्ड अलॉटमेंट मनी ड्यूची इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. त्याचबरोबर आता प्रीमियम असल्यामुळे तो आपण इथं सेपरेट दाखवायचा आहे टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट्स. तर याचे अमाऊंट्स आता घेत असताना अलॉटमेंटचा जो दर आहे एकूण 6 रुपये टोटल. ॲप्लिकेशन्स इश्यूड आहेत 5000 into 6 आहे पंचे 30. त्याची डेबिटला अमाऊंट असेल पहा 30000 रुपये. त्यानंतर क्रेडिटला कॅपिटल सेपरेट, आता इथं 4 रुपये प्रीमियम आहे म्हणजे 6 - 4 = 2 रुपीज. 2 रुपयेप्रमाणे कॅपिटलला आणि 4 रुपयेप्रमाणे प्रीमियमला. तर 5 × 2 = 10 10000 कॅपिटल आणि त्याचबरोबर 4 × 5000 4 × 5 = 20 तर 20000 प्रीमियम. तर या प्रकारे एंट्री आपण केलेली आहे. या एंट्रीचं आपण नॅरेशन घेऊया. बीइंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 5000 शेअर्स ॲट रुपीज ॲट रुपीज सिक्स इच इन्क्लुडिंग प्रीमियम. या प्रकारे नॅरेशन आपण इथं सविस्तर इथं घेतलेलं आहे. यानंतर आता अलॉटमेंट्स मनी एकूण ड्यूची अमाऊंट्स इथं 30000 रुपये आहे. अलॉटमेंट मनी रिसिव्ड नेक्स्ट एंट्री केली जाईल. अलॉटमेंट मनी रिसिव्ड, तर या रिसिव्डची एंट्री केली जाईल बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट्स अकाउंट. तर आता इथं रिसिव्डची एंट्री करत असताना 30000 इथं ड्यू आहेत, सर्व प्राप्त झालेले आहेत 30000 रुपये. अमाऊंट्स 30000. यानंतर या एंट्रीचं आपण नॅरेशन घेऊया. बीइंग रिसिव्ड शेअर अलॉटमेंट मनी ब्रॅकेट कम्प्लीट्स. यानंतर आता या प्रकारे सेकंड जे इन्स्टॉलमेंट आहे अलॉटमेंट्स ड्यू आणि रिसिव्डची एंट्री आपण केलेली आहे. यानंतर नेक्स्ट आता फिफ्थ एंट्री केली जाईल. अलॉटमेंट्स हा भाग संपलेला आहे. फर्स्ट कॉल आणि फायनल कॉल, तर या फर्स्ट कॉलच्या दोन एंट्रीज, फर्स्ट कॉल मनी ड्यू, फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड, त्याचबरोबर फायनल कॉल मनी ड्यू आणि फायनल कॉल मनी रिसिव्ड्स. अमाऊंट्स इथं काढत असताना जेवढे इश्यूड आहेत त्या संख्येवर इथं अमाऊंट्स कॅल्क्युलेट केली जाईल. तर चला फर्स्ट कॉल मनी ड्यूची एंट्री आपण करूया. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू
टू इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट, इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट्स फर्स्ट कॉल चा रेट आहे रुपीज 5 × 3 15,000 रुपये. एंट्रीचं नरेशन लिहिलं जाईल. 5 मिनटं दर थांबा तिकडे. पेइंग बेइंग शेअर फर्स्ट कॉल मनी, शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू, फर्स्ट कॉल ड्यू असल्याची एंट्री आपण इथं केलेली आहे. यानंतर फर्स्ट कॉल रिसिव्ड, फर्स्ट कॉल रिसिव्डची एंट्री केली जाईल. बँक अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. या एंट्रीचं नॅरेशन बीइंग रिसिव्ड शेअर फर्स्ट कॉल मनी, फर्स्ट कॉल मनी या प्रकारे नॅरेशन इथं लिहिलेलं आहे. तरीचे अमाऊंट्स सर्व कॉलची रक्कम इथं प्राप्त झालेली आहे, आहे तेवढीच अमाऊंट इथं घेतली जाईल 15,000. नेक्स्ट पुढची एंट्री केली जाईल फायनल कॉल ड्यू. फायनल कॉलचा दर आहे रुपीज 4 × 5 20,000 रुपये. एंट्री केली जाईल बँक, सॉरी इक्विटी शेअर, इक्विटी शेअर फायनल कॉल, फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट्स, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट्स. त्याची अमाऊंट येईल फायनल कॉलची 20,000. अमाऊंट येईल त्याची 20,000 रुपये. या एंट्रीचं नॅरेशन लिहूया आपण. बीइंग शेअर फायनल कॉल मनी, फायनल कॉल मनी ड्यू. यानंतर नेक्स्ट लास्ट एंट्री केली जाईल फायनल कॉल मनी रिसिव्ड. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर, टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट्स, इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट्स. याचं नॅरेशन लिहूया. बीइंग बीइंग रिसिव्ड शेअर फायनल कॉल मनी, शेअर फायनल कॉल मनी. याची अमाऊंट सेम ॲज पर अबोव रुपीज ट्वेंटी थाउजंड. तर या प्रकारे आपण हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमच्या सर्व एंट्रीज आपण इथं पूर्ण केलेल्या आहेत. तर आजच्या तासाला आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.